राहुरी शहरामध्ये सध्या सुरू असलेल्या विजेच्या खेळ खुंडव्याबाबत राहुरीचे राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपूर यांच्या नेतृत्वाखाली शहरामधील नागरिकांनी 11 ऑक्टोबर रोजी दुपारी महावितरण कार्यालयामध्ये जाऊन भाजप सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केलंय. यावेळी तनपूर यांनी भाजप सरकारवरती सडकून टीका केली आहे. राहुरी शहरामध्ये सध्या सुरू असलेल्या विजेच्या खेळ खुंडव्याबाबत राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपूर यांच्या नेतृत्वाखाली शहरामधील नागरिकांनी 11 ऑक्टोबर रोजी दुपारी महावितरण कार्यालयामध्ये जाऊन भाजप सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केलंय. 2-3 दिवसांपासून महावितरणनं अचानकपणे सुमारे 9-9 तासांचं भारनियमन सुरू केलंय. महावितरणच्या गलथान कारभारामुळे संतापलेल्या राहुरी येथील नागरिकांनी 11 ऑक्टोबर रोजी दुपारी राहुरी येथील महावितरणचे मुख्य अभियंता धीरजकुमार गायकवाड यांच्या दालनामध्ये राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सुरू केलंय. यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी भाजप सरकारवरती सडकून टीका केली आहे. ते म्हणालेत की भाजप सरकार हे गेंड्याच्या कातडीचं असलं तरी त्याला हलवण्याची ताकद जनतेमध्ये आहे. कोळशाचं राजकारण सांगून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वीज तुटवडा करण्यात आलाय. वीज निर्मितीबाबत सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. सध्या 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामध्ये काही भाजप शासित राज्य आहेत, तिकडे अतिरिक्त वीज पुरवठा केला जातोय काय अशी शंका आम्हाला वाटतेय. भारनियमनानं राज्यामधील जनता त्रस्त झाली आहे. नागरिकांचे काय हाल होत आहेत हे सरकारनं डोळे उघडून पाहावं, तसेच याबाबतीमध्ये तातडीनं उपाययोजना करून जनतेला भारनियमनामधनं मुक्त करावं. अन्यथा राष्ट्रवादीच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा प्राजक्त तनपूर यांनी दिला आहे. यावेळी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी, नगरसेवक नंदुभाऊ तनपुरे, अशोक कदम, विजय कातोरे, महेश सुत्तर, एकनाथ तनपुरे, प्रशांत सुत्तर, धनंजय मसे, पांडुभाऊ उदावंत, राजेंद्र उंडे, तानाजी धसाळ, नवाब देशमुख, गोपीनाथ लांबे आदी इथे उपस्थित होते. राज्यामध्ये 2 दिवसापासून जे अचानकपणे कुठलीही पूर्वसूचना न देता आणि कोणतंही कारण न देता जे भारनियमन चालू आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण जमून इथले जे अधिकारी आहेत त्यांना आमच्या सर्वांच्या भावना कळवलेल्या आहेत. आणि या आमच्या सर्वांच्या भावना गेंड्याचे कातडी असलेल्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं देखील त्यांना आवाहन केलेलं आहे. कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना नाही. आज राहुरी शहरामध्ये 9-9 तासाचं भारनियमन दिलेलं आहे, पण ते देण्यामागचं कारणही सांगितलेलं नाही. आणि आम्हाला सर्वांना आता अशी शंका त्या ठिकाणी येत आहेत की राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन राज्यातल्या भाजप शासित राज्य मोठी राज्य आहेत, इतरही काही छोट्या राज्याच्या आहेत, परंतु या दोन मोठ्या राज्यातल्या निवडणुका असल्या कारणानं तिकडे वीज जास्ती लागावी म्हणून आपल्याला या ठिकाणी विजेचं त्या ठिकाणी कमी वीज मिळत असावी अशी सर्वांना या ठिकाणी शंका येण्यास वाव उपलब्ध झालेला आहे. कारण राज्य सरकारतर्फे कोणत्याही प्रकारचं कारण या भारनियमनासाठी दिलं जात नाही. बरं, ज्या ठिकाणी 2 दिवसापूर्वी पूर्ण दाबाने लाईट होती आणि अचानकपणे 9 तासाचं लोड शेडिंग, उन्हाळा नाही आत्ताशी कुठं पावसाळ्याचा ऋतू संपलेला, हिवाळ्यात त्या ठिकाणी आजपर्यंत कधी झालं नव्हतं, 9 तासाचं लोड शेडिंग जर आत्ताच आहे आणि कोणत्याही कारणानंतर असं जर लोड शेडिंग आत्ताच येतं, उन्हाळ्यामध्ये काय परिस्थिती येतं, आत्ताच त्या ठिकाणी भीती वाटायला लागलेली आहे. आणि म्हणून कुठलंही कारण न देता अशा प्रकारचं भारनियमन असेल तर निश्चितपणे जर राजकीय हेतूनी प्रेरित जर हे भारनियमन असेल तर याच्याही पेक्षा मोठं आंदोलन आम्ही आता या ठिकाणी काही अवधी त्यांना दिलेलं आहे. परंतु याच्यामध्ये सुधारणा झाली नाही, हे भारनियमन जर बंद झालं नाही तर या शहरातले ग्रामीण भागातले लोक मोठ्या संख्येनं येऊन मोठ्या प्रमाणावरती आंदोलन या ठिकाणी लवकरच करतील. मला आशा आहे की सरकारनं कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू न देता लवकरात लवकर राजस्थान आणि मध्य प्रदेशकडे वळवलेली वीज, अतिरिक्त वीज या ठिकाणी इकडे रेग्युलरपणे या ठिकाणी केली पाहिजे आणि परत पूर्ववत हे भारनियमन लवकरात लवकर बंद केलं पाहिजे अशी या निमित्तानं इथं अधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला विनंती या ठिकाणी आम्ही आग्रह त्या ठिकाणी धरलेला आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसमदार, C24 तास, राहुरी. सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.